राज्याची विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत आज मराठा समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दल महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. मनोज जरांगे म्हणाले आहेत की आजच्या बैठकीत काहीही ठरलेलं नाही, सगळ्यांशी फक्त चर्चा केलेली आहे, पुढे काय करायला पाहिजे याबाबत फक्त चर्चा केली आहे. तर 95% समाजकारण आणि 5% राजकारण आम्ही करणार आहोत असे देखील ते म्हणाले. शेती, आरक्षण, दलित, मुस्लिम, गोरगरीब, ओबीसींच्या मुद्द्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. आज फक्त आम्ही चर्चा केली आहे तर 18 पकड, जाती, दलित, मुस्लिम यासाठी आम्हाला काम करायचं आहे. 95% समाजकारण आणि 5% राजकारण करण हे आमचं ध्येय आहे. उमेदवाराबाबत आम्ही चर्चा केली असून निवडणूक लढवण्याबद्दल इच्छुकांची मते जाणून घेतली आहेत. मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की अंतिम निर्णय हा 20 तारखेला होणार असून तेथे समाज बांधव येतील, त्यांच्या साक्षीने निर्णय घेतला जाईल. मी सर्वांची मतं जाणून घेतली आहेत आणि समाजाचं ऐकून घेणं हे माझं काम आहे. त्यामुळे कुणीही उद्या बोलू नये, मत मांडू दिलं नाही. जो निर्णय 20 तारखेला होईल तो अर्थात समाजाच्या हिताचा असेल. आतापर्यंत 1800 अर्ज आमच्याकडे आले असून आज पुन्हा एकदा प्रचंड अर्ज, इच्छुकांचे अर्ज त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाले आहेत. जरांगे पुढे म्हणाले की ही लाट आहे, ही लाट देवेंद्र फडणवीस यांची वाट लावेल. अनेक राज्यकर्ते होऊन गेले, त्यांनी समाजाचं काम केलं, मात्र फडणवीस हे डागी माणूस आहेत. ते म्हणाले की आता जाता जाता फडणवीस मराठ्यांच्या काळजावर वार करून गेले. त्यांना मराठ्यांशी घेणं देणं नाही, ओबीसीशी देखील घेणं देणं नाही हे देखील ते सांगून गेले. ओबीसींच्या जातीत काही जाती टाकून अनेक ओबीसी जातीचं आरक्षण त्यांनी कमी केलं आहे. Stop!